म्हणजे 12 तास सेटवर हे 12 तास हे गणित पुरलं नाही, आता त्याचे 13 तास होतातच आणि हे खूप नॉर्मल आहे. वेळ पाळलेली मला खूपच आवडते आणि नाही पाळलेली मी अवॉइडच करते की त्यांच्यावर कामच नाही करायचंय. मला मी जेव्हा रिॲक्ट करत होते तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते की मी खूप जजमेंटल वागते, समोरच्याचं पण काहीतरी असेल ना, पण म्हणजे स्वतःवर इतका अत्याचार कशासाठी ना, असं मला वाटतं. मग ह्याच्याबद्दल त्या ऍक्टर्सने बोललं पाहिजे. तर मी डेफिनेटली बोलतो, पण हे पण ऐका की जे बोलतात त्यांना थोडं दाबलं जात. नमस्कार मंडळी, मित्र मणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे ऋता दुर्गुळे. ऋता, आता सर्किट या सिनेमाच्या निमित्तानं आपण बोलतोय, तर मी काही फार मी सुरुवात करत नाही, तू सुरुवात कर, तू गाऊन दाखव. आता मी तेच सांगणार होते की सगळे मला तेच विचारतात की मी जो इतका जो काय अभिनय केलेला प्रोमो आणि ट्रेलर मध्ये जे दिसत मला अजिबातच गाता येत नाही. तर आय थिंक हे तर सगळ्यात जास्त आधी कळलंय ते आकाश सरांनाच, कारण ऑब्व्हियसली म्हणजे तुम्हाला लिपसिंग जरी करायचं असेल तरी नुसतं मग असं करून काही उपयोग नाही, ते गावच लागत होतं. म्हणजे तुम्ही किती सुरात असाल किंवा नसाल तर बिचारे आकाश हेडफोन्स लाग ते टेक नंतर मलाच फक्त माहिती की किती बेसुरा. असं नाही आहे, तू हे जे सांगतेस तुझा नम्रपणा असं मला वाटतं, कारण मला असं कळलेलं आहे की तू खूपच थरो प्रोफेशनल मुलगी आहेस आणि मी अजिबात जोक करत नाहीये. म्हणजे तिच्या दिसण्यावर जाऊ नका, ती दिसते सुंदर हा एक भाग झाला, पण तू खूपच तयारीने येतेस असं मला कळलेलं आहे. म्हणजे जसं ज्या गाण्याची तुला ज्या गाण्याचं लिपसिंग करायचं होतं ते गाणं तू आधी प्रॉपर मागत होतीस, त्याची तालीम करत होती, मग काय होतं ते ऍक्च्युअली इतकं सोपं असतं ना आयुष्य. मग या पण ते क्लासिकल गाणं आणि खरंच मला गाण्याचा म्हणजे मी कॉन्फिडेंटली नाचू शकते, ठीक आहे थोडंफार ऍक्टिंग पण करू शकते, पण गाणं इथे मी सगळ्यात जास्त अंडर कॉन्फिडेंट आहे. तर सगळ्यात जास्त चॅलेंजिंग मला हे होतं की आरोही सिंगर आहे. ओके, मला म्हणजे तू अनन्या साकारलीस, तू त्यानंतर टाइमपास 3 आणि आता ही खूपच वेगळी भूमिका आहे, तर ह्याच्यामध्ये तू गायिका पण आहेस. तर मी मगाशी गप्पा मारत होतो आणि मग सेटवरचं वातावरण ह्याच्यावर आम्ही बोलत असतो, तर मला खरंच असं कळलं आणि ज्याचा मला खूप आनंद वाटला की तू खूपच प्रोफेशनल आहेस इन पॉझिटिव्हली, की तू सेटवर वेळेत येतेस किंवा तू सेटवर बसतेस आणि आजूबाजूला काय चाललंय बघत असतेस. इतकी नवी नवी आहेस तू, तीनच सिनेमे केलेस तू, हा तिसरा सिनेमा, तशी नवी आहेस तू. तर ही जी शिस्त आहे ना, एखाद्या ऍक्ट्रेसला एक शिस्त असायला लागते, डिसिप्लिन असायला लागतो, आपण आपल्याला काही गोष्टी ठरवून घ्यायला लागतात. मला माहिती आपण सर्किटबद्दल बोलतोय, पण त्याच्या पलीकडं ॲज अन ऍक्ट्रेस मी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे एक सॉर्टेड असतो ना आपण, हे कसं काय कुठून? सगळ्यात आधी तर मला असं वाटतं पंक्च्युअलिटी माझ्यासाठी खूप महत्त्वाची, म्हणजे वेळ पाळलेली मला खूपच आवडते आणि नाही पाळलेली मी अवॉइडच करते की त्यांच्यावर कामच नाही करायचं आहे मला. आणि हे आलंय मला माझ्या आईबाबांकडून, म्हणजे मी जेव्हा पहिली मालिका करवते तेव्हा 6:30 कॉल टाईम मड आयलंडला आणि मी तेव्हा राहत होते वडाळ्याला, माझी आई मला 5:30 घरातून बाहेर काढायची की नाही मित्र म्हणायचे अरे तिथे कोणीही आलेलं नसतं, नाही ती मला म्हणायची उद्या आयुष्यात कोणी तुझ्यासाठी थांबता का म्हणे, यू मेक शुअर तू 6:20 पोच, तू 6 पोच, पण तू 6:35 नाही पोचायचं. त्यामुळे मला ते एक वेळेचं ना ते खूप हो ते मला आईने मी असं म्हणेन ते आईकडून आले. आणि दुसरी गोष्ट दुर्वामध्ये विनय काका होते, अश्विनीताई होती, प्रसाद सर होते, उदय काका आणि आता माझ्या ज्या सासूबाई आहेत मुग्धा शाह त्या सुद्धा होत्या. तर मी सुजाताई शालमली हे सगळे ना खूप मला असं वाटतं माझं इतकं किंवा मी त्यांना इतकं बघितलंय ना, म्हणजे ते माझ्यासाठी लाईव्ह वर्कशॉप होते, वेळेत रेडी होणं, जास्त मेकअप रूम मध्ये रमणं नाही, हे सगळं मला त्यांच्याकडून आलंय. कारण पहिलं वर्क कल्चर मी तेच बघितलं आणि कुठेतरी मला ते एकतर म्हणजे मला विनय काकांनी पण म्हणजे ना हे कसं मी त्यांना ऍक्च्युली लाईव्ह बघितलंय की ते सेटवर कसं आणि ते मला कायम असं म्हणायचे की तू ते काम करशील वगैरे ते चांगलं काम केलं असं तुझं कौतुक होणारच आहे, पण तरीही लोकांना तू ऍक्ट्रेस कशी आहेस याच्यापेक्षा तू ह्युमन म्हणून कशी आहेस, तुला लोकांची किती किंमत आहे, तुला वेळेची किती किंमत आहे ह्याच्यावरूनच असं कोण म्हणायचं विनय काका. अच्छा, आणि मला असं वाटतं ते माझ्या इतक्या डोक्यात आणि मी ना नशिबाने खूप चांगली लर्नर आहे, म्हणजे मला एक गोष्ट 10 वेळा सांगावी नाही लागत, एक पहिल्यांदा सांगितलं तर मला कळतं की मला काय म्हणजे समोरच्याला काय म्हणायचं, तर ते माझ्या डोक्यात राहतं. आणि मी ऑब्व्हियसली पर्सनलीच ह्युमन म्हणून अशी की माझी कमिटमेंट खूप जास्त आहे
कुठले म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये पण आणि प्रोफेशनल पण, तर मला ते कमिटमेंट पेक्षा वरचं काही वाटत नाही. आणि जेव्हा मी आता कमिट केलं ना मी 20 दिवस शूट करणार, तर मी 20 दिवस वेळेवर येणार, मी 20 दिवस सगळं जे प्रोफेशनल आहे तसंच करणार. पण जनरली नाटक, सॉरी नाटक म्हणजे सिनेमा काय, सिरियल काय किंवा नाटक काय, ही समूह कला आहे की नाही, सगळ्या लोकांनी मिळून ती करता येते, सोलो नाही येते. पण कुठेतरी 19-20 होतं, कुठेतरी वेळ होतो, शूटिंग लांबतं आणि मग एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. आणि तू तर म्हणजे तुझ्यावर तसे लहानपणापासून संस्कार आहेत असं मला वाटतं की एका सेटवर सकाळी, एका सेटवर दुपारी, एका सेटवर तिसऱ्याच वेळेला नाटकात तिसऱ्याच ठिकाणी. पण हे जे धावपळ आहे हे त्यातूनच आली ना की वेळ पाळणे, ही जेव्हा गडबड होते की वेळ चुकते आपल्या हातात ना, कारण सगळं आपल्या हातात नसतं, तेव्हा काय होतं? आधी चिडचिड व्हायची पण आता नाही होत. मग काय करतोस त्यासाठी? एक तर मी खूप टेम्परमेंटवर काम केले, कारण मी अत्यंत इम्पल्सिव्ह होते आधी. म्हणजे मला असं वाटायचं की अरे मी सगळं बरोबर करते ना, माझ्या बाबतीत चूक घडूच कशी होते. पण नंतर कळलं की सगळं काय काम केलं, कसं काम करायचं असतं, स्वतःवर काम कसं करायचं असतं या केसमध्ये, म्हणजे टेम्परमेंटवर. व्हेरी फ्रँकली मी तर प्रॉपर मेडिटेशनचे कोर्सेस पासून सगळं केलेलं आहे, कारण मला कोविड नंतर हे जास्त जाणवलं, कारण मी पटकन इम्पल्सिव्हली रिॲक्ट करायचे. आणि हे तर मला असं की नाही, मला माझ्या टेम्परमेंटवर काम करायचं आहे. आय वॉन्ट टू बी अ व्हेरी वेल थॉट ह्युमन. मला असं नाहीये की अरे असं झालं म्हणून मी पटकन रिॲक्ट करते. आणि ऍट द सेम टाइम मी जेव्हा रिॲक्ट करत होते तेव्हा मला एक गोष्ट लक्षात होती की मी खूप जजमेंटल वागते. समोरच्याचं पण काहीतरी असेल ना, ठीक आहे नॉट एव्हरी टाइम असेल, कधीतरी ठीक आहे त्याची सवय असेल बाबा लेट येणं, पण त्याचं काहीतरी असेल मे बी. हे आय थिंक माझ्या मेंटल पीस साठी मला ते कामी आलं की हो बाबा ठीक आहे. स्वतःकडे स्वतःकडे इतकं थर्डली कसं काय बघतेस तू? थर्डली बघतो तेव्हा नाही मला वाटतच ना की मी चूक आहे, पण जेव्हा मी थर्ड अँगलने बघतो तेव्हा मला कळतं. तू स्वतःकडे इतक्या थर्डली कशी काय बघू शकतो? आय थिंक ऑल्सो बिकॉज माझे आई बाबा खूप मला त्या ह्याने ती कायम असे आमची मुलगी केवढं करते बापरे म्हणून त्यांना कौतुक डेफिनेटली आहे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी मला वेळोवेळी खूप ग्राउंडेड ठेवायचा प्रयत्न केलाय, आणि त्यांनी मला रिअलाइज करून दिल्या गोष्टी की नाही इथे तू जजमेंटल होतीयस, नाही इथे नाही तू तू ठीक आहे ना, तू वेळेवर येतेस ठीक आहे, मग सगळ्यांनी यायला पाहिजे असं नाही. अँड कुठेतरी आय वॉज व्हेरी हार्ड ऑन माय सेल्फ ऑल्सो. म्हणजे जरा काही झालं ना की नाही पण हे तुझ्यामुळे झालं, नाही पण हे तुझ्या हे माझ्यात खूप आहे लाईक फ्रॉम स्कूलमध्ये. नाही यू कांट बी सो हार्ड ऑन युअरसेल्फ, यू शुडंट बी, नाही असं नाही व्हायला पाहिजे. कारण मला असं वाटतं शेवटी यार स्वतःच आपण स्वतःच स्वतःसाठी उभे राहतो, त्यामुळे नाही इतकं नाही व्हायला पाहिजे. तू जे सिनेमे स्वीकारतेस ते काहीतरी वेगळं असतं म्हणून आपण यापूर्वी पण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू हेच सांगितलंस की मला वेगळं काहीतरी करायचं असतं. तर सर्किट जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याचं मागचं काहीतरी कारण असतं ना, की मला एक कॅरेक्टर आवडलं किंवा सब्जेक्ट आवडला, किंवा असं असतं की मला माझं कॅरेक्टर नाही आवडलं पण ह्या सिनेमाचा मी एक भाग होते हे मला फार महत्वाचं वाटतं असं. तू सर्किट स्वीकारण्यामागचं काय कारण होतं? सो सर्किट या सिनेमामध्ये मी आरोही नावाचं कॅरेक्टर करते, आणि मी आतापर्यंत जे 3 टेलिव्हिजन शोज केले आहेत, म्हणजे टेलिव्हिजन 10 वर्ष होतील आता केले, तर मला एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे तुमचं कॅरेक्टर आधी पोहोचतं. म्हणजे ते जे रिलेटेबिलिटी जे फॅक्टर आहे ते लोक आधी कॅरेक्टरला आपलंसं करतात. मग अच्छा ते कॅरेक्टरचं काम कोणी केलंय? ऋताने केलं. तर मला ती रिलेटेबिलिटी आरोही मध्ये जाणवला. मला असं वाटतं तुम्ही जेव्हा फिल्म बघाल ना ते आपल्याला इझिली असं वाटतं की आरोही आपल्या घरची. म्हणजे ती फिल्म मोठ्या पडद्यावर असली तरी ते कॅरेक्टर खूप घरातलं आहे. म्हणजे बीट आतापर्यंत मी केलेले दुर्वा असो, वैदई असो, दीपू असो, आणि आता आरोही असो, म्हणजे अनन्य तरी आपल्याला लार्जर दॅन लाईफ वाटते. कारण असं वाटतं की अरे बाबरे ती काय करतीये. पालवी पण असं वाटतं की पालवी दुसऱ्यांच्या घरात असावी, आपल्या घरात नको, हे एक फिलिंग येतं. पण आरोहीला तुम्ही बघाल ना तर तुम्हाला असं वाटतं अरे ही सगळ्यां घरांमध्ये एक आरोही असतेच जी सगळं बॅलन्स आउट करायचा प्रयत्न करते, जी ऍक्च्युली कोणाची खूप चिडचिड होते पण शी इज द कामनेस इन द फॅमिली, जिच्यामुळे आयुष्य बॅलन्स होतं, जे मला असं वाटलं या कॅरेक्टरमध्ये आहे पर्सनली. आणि प्लस रिलेटेबिलिटी फॅक्टर माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण कुठेतरी मला सतत असे विचारतात की परत टेलिव्हिजन कधी करणार, परत असं कॅरेक्टर जे घराघरात पोहोचलं जाईल कसं करणार, जे मला आरोहित ती ताकद. पण तुला असं वाटत नाही की तू जे सिरियलमध्ये जे काही एक लॉजिक असतं ते तू सिनेमाला लावून चालत नाही, कारण सिरियल घराघरात जातेच, तुझ्या घरात घुसते ती. सिनेमाचं तसं होत नाही, सिनेमासाठी लोकांना बाहेर पडायला लागतं. तर जो क्रायटेरिया तू मालिकेसाठी लावलेला आहे तोच क्रायटेरिया तू जर या सिनेमाच्या कॅरेक्टरला लावलास ते कितपत योग्य असं वाटतं? नाही मी
क्रायटेरिया तसं लावत नाहीये. इट इज लाईक की मला ते रिलेटिबिलिटी फॅक्टर त्या कॅरेक्टर्स प्रमाणे वाटली, पण ऍट द सेम टाइम सर्किटची स्क्रिप्ट इज व्हेरी नाईस. आणि ऑल्सो मी आतापर्यंत थ्रिलर केलेलं नाहीये. मी आतापर्यंत मोठ्या पडद्यावर ऍक्शन केलेली टीपी थ्री मध्ये केली, पण असं कार प्रॉपर जे काही आता मी बोललेच असते पण दॅट वे, म्हणजे हे ऍक्शन मारामार वगैरे ते वेगळं गोज ऑन अ व्हेरी रिअलिस्टिक लेव्हल की हे कुठल्याही मुली बरोबर जी रात्री गाडी चालवते त्याच्यावरती ते होऊ शकतं. तर ते तसं मी केलेलं नाहीये. प्लस मी आता जी चौथी फिल्म पण केली आहे कन्नी, ती ऍब्सोल्युटली वेगळी. सो मला ते जॉनर्स समीर जोशींची फिल्म आहे आणि त्याच्यात मी कन्नीच काम करते, माझ्याबरोबर शुभंकर आहे टायटल रोल आहे. तर ती आता झाली आहे कम्प्लीट. मी परवा अनन्या बघितलं आणि हा वेगळा विषय आहे, पण अनन्यामधला तो शॉट आहे ना जो ज्याच्यामध्ये तुझा भाऊ तुझ्या पायावर केक ठेवतो, काय झालाय सीन तू, म्हणजे बघता बघता माझ्या डोळ्यात पाणी आलं माहिती का, मी इतका त्या घुसलो त्या सीन मध्ये, म्हणजे क्या बात आहे यार, क्या किया सीन. म्हणजे सूरजनी पण छान केलाय, योगेश सोमन पण त्याच्यात आहेत, आणि तू काय काय कडक केलाय सीन, मला खूप आवडलं. तुम्ही जर बघितलं नसेल तर जरूर बघा, मला तो सीन खूपच आवडला. आणि मी इतका म्हणजे माझा मुलगा समोर बसला होता, मी असं डोळ्यात पाणी आलं माझ्या, म्हणून रडतोयस का तू बाबा, म्हणलं नाही मी तू त्यात घुसलोय मी पूर्ण, मला इतका तो अपील झाला. हे बोलण्यामागचं कारण असं की सोपं नाही आहे सिनेमा करणं, पण सर्किटमध्ये असे कुठले सीन आहेत की जे तुला करायला खूप इंटरेस्टिंग वाटले किंवा जे बघताना खूप मजा येईल. डोळ्यात पाणी येणं प्रत्येकाला काही वाईट नसतं, छान पण असतं. तर या सिनेमामधले असे कुठले सीन आहेत की तुला करताना यार मजा आली? खरं सांगू तर पोस्ट इंटरवल सेकंड हाफ जो आहे, म्हणजे मला पर्सनली ऍज अन ऍक्ट्रेस मला तिथे इतकं एक्सप्लोअर करता आलंय. आणि ऑल्सो हे जे फिलिंग, आणि हे ऑल्सो क्रेडिट जातं ते मिलिंद सरांना, ऑल्सो मिलिंद शिंदे, जे तुम्ही सांगितलं त्यांना डायलॉग नाही आहे फिल्म मध्ये, आणि तुम्ही त्यांना बघाल ना तिथेच तुम्हाला असं होतं की बापरे टेकन अ बॅक, म्हणजे तुला असं. तर ते म्हणजे तिथे आरोहीचं काम करताना मला ऍक्च्युली हे फिलिंग आलंय की कसं वाटत असेल एका फिमेलला, एका बाईला, एका मुलीला, जेव्हा कोण आपल्या कन्सेंट शिवाय आपल्याकडे बघत असेल. ते हे जे सीन्स आहेत जे मी कदाचित आपण डे टू डे अनुभवत असतो, पण मे बी ते इतके हायलाईट केले जात नाही. आणि ते सीन कॅमेरावर करताना इज इट्स अ व्हेरी थिन लाईन, असं वाट कधी कधी खूप ओव्हरही वाटू शकतं, कधी कधी खूप. तर ते बॅलन्स आउट करणं मला ते खरे वाटले पाहिजे. तुला तुला जनरली ऍक्टर म्हणून कुठले सीन साकारायला आवडतात? तुला ट्रॅजिक सीन आवडतात की इमोशनल? आय लव्ह इमोशनल सीन, खूप आवडतो. खूप मजा आली. टाकीच दिली आहे देवाने, त्यामुळे मी. पण तुला डोळ्यातनं पाणी यायला लागतं गळा गळा गळा. बरोबर, ट्रॅजिक सीन करायला मजा येते. मला असं कळलं की असे सीन असेल तू फोन आठ ठेवते, आणत नाही सीटवर वगैरे, सर ठरवून घेतलं का? असंच जसं मी अनन्याच्या वेळेस पण केलं होतं, मी फक्त दीड ते दोन जो आमचा ब्रेक असायचा तिथेच एक पाच दहा मिनिटं फोन. आमच्याकडे माणसाची तर टॉयलेटला जाताना पण फोन घेऊन जातात. इथं ही मुलगी महत्वाची सीन असेल तर मोबाईल ठेवून जाते, फार महत्वाचं आहे. राग आणि रागाचं नियंत्रण हे आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे. खूप गोष्टींमुळे राग येतो आपल्याला, बऱ्याचदा माणसांमुळे येत नाही पण सिस्टीमचा येतो, सिच्युएशन्सचा येतो. तर इंडस्ट्रीमध्ये तू इतकी वर्ष काम करतेस, मालिकांमधल्या कुठल्या एका गोष्टी तुला खूप राग येतो, कुठल्या एका वृत्तीचा तुला सगळ्यात जास्त राग येतो, आणि सिनेमातल्या कुठल्या एका वृत्तीचा जास्त राग येतो की वृत्ती तर असायला नाही पाहिजे असं वाटतं? सिरियलच्या एका गोष्टीचा राग पेक्षा मला खूप अशी इच्छा आहे की ती गोष्ट बदलावी. कुठली? ती म्हणजे स्केड्यूल. बर, म्हणजे 12 तास सेटवर हे 12 तास हे गणितच उरलं नाही, आता त्याचे 13 तास होतातच. आणि हे खूप नॉर्मल आहे, म्हणजे लोक हे खूप नॉर्मलाइज करून बोलतात की 9 च्या शिफ्टला ऑलरेडी 9 च्या शिफ्टला ते 8:30-8:30 बोलवतात, त्याच्या आधीचा 1 तास बरं तो सगळं सोडूया, म्हणूया की तुमच्या सेटवर, पण 9 ची शिफ्ट आहे ना, तरी 8:30 8:30 हे धरलंच जात नाही. 9 ते 10 हे तुम्ही काम करणारच आहात, हे खूप गृहित धरलं जातं. 13 तास हे मला डेफिनेटली बदल. आणि कितीही काही केलं तरी बँकिंग कधीच नसते. का नसतं? काय माहिती काय करता 12-12 तास? मी तर कामच करते, मला नाही माहिती. आता मी तर माझं पाठण तरी बरं आहे, त्यामुळे असंही नाही मी खूप टेक्स घेते. हा झाला एक भाग. मला तर असं खूप लोकांनी सांगितलं की 3 महिन्यानंतरच पेमेंट जे आहे ते पण एक कमन झालं पाहिजे. वाटतं का तुला? हो, ते मला वाटतं. खरंच वाटतं तुला असं की नाही? तुला वाटत नाही? मला वाटतं हे डेफिनेटली, पण माझ्यासाठी तो स्केड्युलिंगचा पार्ट जास्त महत्त्वाचा गेलाय, म्हणजे भरलाय ना, की कारण मी इतकी सलग इयर्स केले ना की मला असं वाटलंय की
बापरे झाला महिना संपला. अरे म्हणजे मी ऍक्च्युली पहिली मालिका करत होते तेव्हा मी 18 होते, ती संपली तेव्हा 22 होते, ती दुसरी संपली तेव्हा 27 होते. ते मी माझ्यासाठी ना त्याचं फ्लॅश मध्ये गेलंय म्हणून माझ्यासाठी ते स्केड्युलिंग खूप. आणि कुठेतरी तुम्ही इतकं ग्रँटेड धरणं की 13 तास काय करते ये ना 13 तर ते. पण मग सिरियल मधली एक लीड ऍक्ट्रेस याच्याबद्दल का नाही बोलू शकत? मी बोलते. आणि मी या सिरियलला गेलो होतो, मी 12 तासाच्या वर थांबत नव्हते, मी निघून जायचे. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली माझं नाव पण खराब केलं गेलं असेल, पण दॅट डोज यू स्टँड नाव नाही खराब, व्हॉटएव्हर इज राईट, त्यांचं थोडंफार नाव खराब होतंच. त्यामुळे कारण तू स्वतःला खूप अंडरस्टँड करतो असं मला वाटतं कायमच. असं नाही पण सेटवर तू तर इतकी तुला झोपच नव्हती, तू झोपतच नव्हतीस, सतत डे नाईट शूट करत होतीस, मग तुला त्रास पण झाला, तू पडली पण होतीस, तर नाव नाही घेत मी आता. पण म्हणजे स्वतःवर इतका अत्याचार कशासाठी ना, असं मला वाटतं. मग ह्याच्याबद्दल त्या ऍक्टर्सने बोललं पाहिजे तर मी डेफिनेटली बोलतो. पण हे पण एक की जे बोलतात त्यांना थोडं दाबलं. तुला कोण दाबणार आहे? कोण आहेस तू? खूप सॉल्टेड आहेस तू, मला हे खूप आवडलं. आणि खूप डिसिप्लिन्ड आहेस, जे मला इतर काही लोकांकडनं पण सांगितलं गेलं आणि तुझ्या बोलण्यातून येतं जाणवतो. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात असं सर्किट कधी होऊ नये रागाचं, ते शॉर्ट सर्किट असू नये, लॉंग सर्किट असो, जे काय असेल ते जे खूप चालेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं बहरेल, मोठं होईल. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा या सिनेमाच्या निमित्तानं. आणि तुझे पुढचे सिनेमे पण मला बघायला आवडतील, आम्हाला बघायला आवडतील. आणि खूप वेगळ्या भूमिका तू करशील ची खात्री वाटते. जायच्या आधी मित्र म्हणेकडून तुला एक छोटीशी भेट. अश्मन पेबल आर्ट आहे आणि हे पेबल दिया आहेत आणि हँड पेंटेड आहेत. तर तुला हे आवडतील अशी खात्री वाटते मला. तर तू मित्रमणमध्ये आलीस, बोललीस, मला खूप छान वाटलं ऋता. तर इथं मी थांबतो. मित्रमण पॉडकास्टमध्ये आत्ता आपण ऋताशी बोललेलो आहे, पण हा पूर्ण एपिसोड जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही मित्रमणे पॉडकास्ट फॉलो करा, जे स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट, अमेझॉन म्युझिक, गाना, जिओ सावन अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे. तर तिथं तुम्हाला तो पूर्ण पॉडकास्ट ऐकता येईल, पूर्ण एपिसोड ऐकता येईल. तर इथं मी थांबतो आणि पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच.